नमस्कार मित्रांनो, मॅथ ट्युटोरियल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवी विषय गणित प्रकरण 14 बैजिक सूत्रे वर्गविस्तार या पाठातील ए अधिक बी आणि ए वजा बी याचा विस्तार कसा केला जातो, याचं विस्तार सूत्र काय आहे, त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, ती चर्चा करण्याअगोदर जर मॅथ ट्युटोरियल या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर बघूया ए अधिक बी आणि ए वजा बी यांच्या गुणाकाराचा विस्तार। मित्रांनो, हे विस्तार सूत्र समजून घेतल्यानंतर सराव संच 51 मधली काही उदाहरणं आपल्याला सोडवून पाहिजे आहे। चला तर बघूया ए अधिक बी गुणिले ए वजा बी याचा विस्तार। हा विस्तार करत असताना आपल्याला नेमकं काय करावं लागेल, तर या दोन्ही कंसांचा गुणाकार करावा लागेल, बरोबर की नाही? म्हणजे आता पहिल्या कंसातील पहिल्या पदाने दुसऱ्या कंसाला गुणावं लागेल, नंतर पहिल्या कंसातील दुसऱ्या पदाने परत दुसऱ्या कंसाला गुणावं लागेल, आणि आता या कंसाबाहेरील पदाने तसंच या कंसाबाहेरील पदाने कंसातील पदांना गुणून हे कंस आपण मोकळे करूया। ए गुणिले ए वर्ग, ए गुणिले वजा बी वजा ए बी, अधिक बी गुणिले ए अधिक ए बी, आणि अधिक बी गुणिले वजा बी वजा बी वर्ग। ओके, ही दोन्ही पदे सजातीय पद आहेत मित्रांनो, परंतु विरुद्ध पद आहेत, एकत्र होतील पण विरुद्ध आहेत, म्हणून शून्य होईल त्यांची बेरीज, कारण याला वजा चिन्ह आहे याला अधिक चिन्ह आहे, म्हणजे कट होतील। आणि मग राहील काय शिल्लक, ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजेच थोडक्यात ए अधिक बी गुणिले ए वजा बी याचा विस्तार काय मिळाला आपल्याला, ए वर्ग वजा बी वर्ग। आलं लक्षात? तर हे विस्तार सूत्र तुमच्या हवेमध्ये नोंदून घ्या। या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपल्याला उदाहरणं आता सोडवायची आहेत। मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, पहिल्या कंसात जी पदं आहेत तीच पदं दुसऱ्या कंसात आहेत, बरोबर, परंतु पहिल्या कंसात त्यांची बेरीज आहे आणि दुसऱ्या कंसात वजाबाकी आहे। अशा कंडिशनची राशी असतील आणि त्यांचा गुणाकार येतो तो विस्तार ए वर्ग वजा बी वर्ग। याच्याऐवजी समजा इथे अक्षरं बदलवली मी, पी वजा क्यू पी अधिक क्यू, मग याचा विस्तार काय येईल, अगदी याच पद्धतीने पी वर्ग वजा क्यू वर्ग। आता इथे काय केलं, मी वजाबाकीचं राशी अगोदर लिहिली आणि बेरजेची राशी नंतर लिहिली, चलपदं फक्त बदलवलेली आहे, तरीसुद्धा गुणाकार मात्र तोच येणार आहे, कारण गुणाकारामध्ये क्रमनिरपेक्षता गुणधर्म असतो। आलं लक्षात? पी वर्ग वजा क्यू वर्ग। ठीक आहे, तर या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण आता सराव संच 51 मधलं पहिला प्रश्न सोडवूया। त्याच्यात काय म्हटलंय, विस्तार सूत्र वापरून गुणाकार लिहा। त्यातलं पहिलं उदाहरण आहे, पहिल्या कंसात एक्स छेद 5 अधिक 6 आणि दुसऱ्या कंसात दिलाय एक्स छेद 5 वजा 6। बघा मित्रांनो, इथे अगदी हीच कंडिशन दिसते की नाही, ए ए इथे जे पद आहे तेच पद इथे आहे, बी बी इथे जे आहे तेच आहे, फक्त इथे अधिक आहे ते वजा आहे, बरोबर की नाही? मग अशा राशींचा गुणाकार जर करायचं ठरवलं तर मग पहिल्या कंसातील प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसाला गुणावं लागेल, बराच वेळ जाईल नाही का, पण आपल्याला विस्तार सूत्र माहिती आहे, मग त्या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपल्याला या राशींचा गुणाकार मांडायचा आहे। मग ती मांडणी कशी करणार आपण, बरोबर ए ए म्हणजे एक्स छेद 5 कंसाचा वर्ग, नंतर वजा बी बी म्हणजे 6 कंसाचा वर्ग, बरोबर एक्सचा वर्ग एक्स वर्ग, 5चा वर्ग 25, वजा 6चा वर्ग 36। बघा मित्रांनो, या दोन्ही कंसातील पदांचा गुणाकार आला
एक्स वर्ग छेद 25 वजा 36 अगदी काही सेकंदात आपल्याला उत्तर मिळतं. पण केव्हा? जर आपले विस्तार सूत्रे पाठ असतील तर. ठीक आहे, चला तर दुसरं उदाहरण बघूया. त्याच्यात काय म्हटलं आहे, 3x वजा 5 आणि 3x अधिक 5. आता सुद्धा त्याच विस्तार सूत्राचा उपयोग आपण करू शकतो. बघा, पहिल्या कंसांमध्ये जी पदं आहेत तीच पदं दुसऱ्या कंसात आहेत, फक्त त्यांची वजाबाकी आणि बेरीज दिलेली आहे. बरोबर आहे. मग आता यांचा गुणाकार मांडणी करत असताना विस्तार सूत्राचा उपयोग केला तर ए वर्ग म्हणजे 3x वर्ग वजा बी वर्ग म्हणजे 5 वर्ग, मग 3x वर्ग म्हणजे 9x वर्ग आणि वजा 5 वर्ग म्हणजे 25. झालं मित्रांनो, अगदी काही सेकंदात आपल्याला त्या दोन्ही राशींचा गुणाकार हा मिळू शकला. अगदी गुणाकार जरी तुम्ही करून पाहिला तरी सुद्धा उत्तर हेच येणार आहे. आलं ना सर? तर स्पर्धा परीक्षांमध्ये अशी सूत्रे जर तुमचे पाठ असतील तर काही सेकंदात आपल्याला बहुपर्यायी म्हटलं योग्य पर्याय हे ओळखता येतं. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा. हे दोन्ही उदाहरणं तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्या. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा अशा प्रकारचं उदाहरण घेतलं होतं. या ठिकाणी बघा, उदाहरण दिलं आहे 97 गुणिले 103. आता या दोन संख्यांचा गुणाकार जर आपण करायचं ठरवलं तर या पद्धतीने गुणाकार करतो की नाही, 103 गुणिले 97. बरोबर. मग प्रथम एकक स्थाने म्हणणार, सात्रिक 21, अच्छा 2, 7 00 हे 2 जशीच तसे येतील, 7 1 7. नंतर दशक स्थाने म्हणायचे म्हणजे 0 ठेवणार, 9 3 27, अच्छा 2, 9 00 हे 2 जशीच तसे, 9 1 9. यांची बेरीज 1 7 8 9 7 8 9 आणि 9. काय आलं मित्रांनो? 9991. मग आता विस्तार सूत्राचा उपयोग करून ही किंमत आपल्याला मिळते का ते बघूया. मग विस्तार सूत्राचा उपयोग करत असताना हा गुणाकार कसा मांडायचा? तर 97 ही संख्या आपल्याला दोन संख्येच्या रूपात मांडता येईल का? तर अगदी सहजपणे मांडता येईल. अशा दोन संख्या निवडा की त्या संख्येचे वर्ग आपल्याला अगदी ताबडतोब मांडता येतील. तर ती बेरीज म्हणता येईल आपल्याला 100 वजाबाकी म्हणता येईल 100 वजा 3. बरोबर आहे. 100 वजा 3 गेले 97 गुणिले 103 हे आपण 100 आणि 3 च्या स्वरूपात मांडायचं ठरवलं तर 100 अधिक 3. बरोबर. मग बघा आता a अधिक b a वजा b, 100 वजा 3 100 अधिक 3. अगदी त्याच पद्धतीने मांडणे आले. मग याचा विस्तार ए वर्ग म्हणजे 100चा वर्ग वजा बी वर्ग म्हणजे 3चा वर्ग. बरोबर आहे. मग 100चा वर्ग किती? 10,000 वजा 3चा वर्ग 9. आता 10,000 म्हणून 9 वजा करूया. 10 तून 9 गेला 1, परत केला 10 तून 1 गेले 9, परत केला 10 तून 1 गेले 9, परत 10 तून 1 गेले 9, परत 1 गेले 0. बघा मित्रांनो, बरोबर आपलं उत्तर हे विस्तार सूत्राचा उपयोग करून मिळालेला आहे. हा फक्त आपण पडताळा करून पाहिला. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने दोन संख्यांचा गुणाकार करत असताना विस्तार सूत्राचा उपयोग आपल्याला करता येतो आणि तो गुणाकार अगदी काही सेकंदामध्ये त्याचं उत्तर काय आलं होतं? 9991. बरोबर ना? बरोबर. तर मित्रांनो, असे अनेक उदाहरणं सराव संच 51 मध्ये आहेत, ती घरी सोडवायचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. विनंती वजा काही सूचना असतील किंवा तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओंची आवश्यकता असेल की जे घटक तुम्हाला कठीण वाटतात त्याविषयी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत नमस्कार.